सो मित्रांनो, फ्लॅट पाहण्यासाठी पुढे आपण जाऊयात. त्याआधी थोडा आजूबाजूचा परिसर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवून देतो. या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर तुम्हाला आजूबाजूचा परिसर खूप चांगला डेव्हलप पाहायला मिळेल. तुम्हाला जर नेचर व्ह्यू जर पाहिजे असेल तर या ठिकाणी खूप चांगला तुम्हाला नेचर व्ह्यू पाहायला मिळणार आहे. समोरचा बदलापूरचा जो पनवेल हायवे जो बनलेला आहे, इथून तो रस्ता असणार आहे. भविष्यकाळात तुम्हाला या बाजून सुद्धा रस्ता मिळणार आहे. सो आजूबाजूचा परिसर पाहून घ्या. आपण फ्लॅट पाहण्यासाठी वरती जाणार आहोत. हा पण रस्ता आहे मित्रांनो, या बाजून सुद्धा तुम्ही येऊ शकता. तर परिसरामधील आंबेडकर चौक तुम्ही कोणाला विचारलं तर कोणी सांगेल की बघा, या ठिकाणून जर बिल्डिंग जर पाहायला गेलात, नवीन फ्रेश आपली बिल्डिंग असणार आहे. बिल्डर फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत. सो चला मग बिल्डिंग मध्ये एंट्री करूयात. समोर पाहू शकता साईराज डेव्हलपर्स यांनी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केलेली आहे. सो बिल्डिंग मध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कार पार्किंग साठी थोडी जागा आणि बाईक पार्किंग साठी सुद्धा थोडीशी जागा इकडे पाहायला मिळते. अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये तुम्हाला मी आज या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध करून देत आहोत. सो त्याबद्दलचा परिसर सुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो. हा बघा, लॉबी परिसर आपला असणार आहे. किती प्रशस्त असा लॉबी परिसर आपल्याला पाहायला मिळतो. लॉबी मध्ये एंट्री करूयात. हे बघा, लॉबी मध्ये एंट्री केल्यानंतर खूप चांगल्या क्वालिटीचे या ठिकाणी टाइल्स वगैरे लावलेले तुम्ही पाहू शकता. सो पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात. आणि इकडे बिल्डिंग मध्ये ज्या लोकांनी फ्लॅट घेतले त्यांचे नाव आहेत. बाकी जिकडे ज्याचं नाव लागलेलं ते फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत. तुम्ही या ठिकाणी चेकआउट करा. इथे आपल्याला खूप चांगल्या क्वालिटीची लिफ्ट सुद्धा पाहायला मिळणार आहे. आणि या बाजून सुद्धा आपल्याला एंट्री असणार आहे. सो मी सुरुवातीला तुम्हाला दाखवलेले आहे ते बघा, इथे बाईक पार्किंग वगैरे तुम्ही करू शकता. एवढा स्पेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. चला आता फ्लॅटमध्ये जाऊन भेटूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओ मध्ये. माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहत आहे MA05 अक्षय. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी बदलापूर कात्रप परिसरामधील पनवेल हायवे बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. आज या पनवेल हायवे पासून जस्ट बाजूलाच आपला एक कॉम्प्लेक्स असणार आहे. त्याच्यामध्ये तुमच्यासाठी काही मी 1 BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. या बिल्डिंग मध्ये तुम्हाला जर फ्लॅट खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये या पूर्ण प्रोजेक्ट बद्दल मी माहिती दिलेली आहे आणि राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. एकच मिनिटात या बिल्डिंग मधील असणाऱ्या या फ्लॅटची माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी आपण पुढे जाऊयात. तत्पूर्वी मित्रांनो, अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. आज मी तुमच्यासाठी जो रूम दाखवतोय तो 625 स्क्वेअर फुटाचा असणार आहे आणि कार्पेट एरिया 420 स्क्वेअर फुटाचा असणार आहे. याच्यामध्ये जर पाहिला गेला तर तुम्हाला POP, ग्रिल, त्यानंतर किचन ट्रॉली आपण बिल्डरकडून देत आहोत. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच यामध्ये तुमचा एक एक्स्ट्रा खर्च जो होतो तो वाचणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला ऑल इन्क्लुझिव्ह रूम जर पाहिला गेलात तर साधारण 27 लाखामध्ये तुम्हाला बॉक्स प्राइस मध्ये आपण 1 BHK फ्लॅट देणार आहोत. चला मग, इथे जास्त वेळ घेत नाही, लगेच आता फ्लॅटचा व्हिडिओ पाहूयात आणि व्हिडिओच्या एंडिंगला फ्लॅट खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे याच्याबद्दल माहिती घेऊयात. चला मग फ्लॅट पाहून. मित्रांनो, पहिल्या माळ्यावरती मी तुम्हाला फ्लॅट दाखवण्यासाठी आलेलो आहोत. या ठिकाणी जर एलिव्हेशन पाहायला गेला तर इकडे 2 रूम आहेत आणि माझ्या मागे 1 रूम आहे. हे बघा, आणि इकडे आपल्या स्टेअरकेस असणार आहेत. एवढा स्पेस असणार आहे मध्ये आपल्याला. चला मग पुढे जाऊयात. इथे लिफ्ट असणार आहे आणि इकडे आपल्याकडे रूम आहेत. तुम्ही सुरुवातीला पाहिलेले आहेत आपल्याकडे कुठले कुठले रूम उपलब्ध आहेत. त्यामुळे मित्रांनो, लवकरात लवकर मला कॉल करा. नवरात्र आणि दिवाळीची चांगली ऑफर ठेवलेली आहे ऑन द स्पॉट बुकिंगवर. सो लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यानंतर एक नेहमीप्रमाणे मोठा प्रशस्त असा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. वरच्या बाजूला फॉल सिलिंग सुद्धा आपण तुम्हाला दिलेले आहे. याच्यामध्ये लाईट सुद्धा आहेत आणि लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला 2 फुटाची बाल्कनी सुद्धा आहे. थोडा कचरा आहे मित्रांनो, थोडं मॅनेज करून घ्या. इथून जर पाहायला गेलात तर खूप मोठा असा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. आता हा जो एरिया हा 625 स्क्वेअर फुटचा तुम्हाला मी एरिया दाखवत आहे. याचा जर तुम्ही मोजमाप करायला गेलात तर हा जो लिव्हिंग रूम आहे इथून मित्रांनो जर स्ट्रेट गेलात तर हा 15 फुटाचा आहे आणि आडवा 9 फुटाचा आहे. 15 बाय 9 फुटाचा हा आपल्याला लिव्हिंग रूम पाहायला मिळतो. लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच पुढे जाऊयात. किचन आणि बाथरूमच्या मधला असणारा कासेट पाहूयात. हे बघा, आता इकडे जर पाहायला गेलं तर राईटला बेडरूम आहे, पुढे तिकडे किचन आहे. तुम्ही पाहू शकता इकडे आपल्याला बाथरूम आहे आणि पुढे टॉयलेट आहे. चला मग सगळ्यात आधी आपण बाथरूम पाहूयात. बाथरूम सुद्धा खूप डिसेंट साईज मध्ये पाहायला मिळतं. वरती पाण्याची टाकी लावून देण्यासाठी जागा दिलेली आहे. पाण्याची व्यवस्था सुद्धा खूप चांगली आहे या बिल्डिंग मध्ये. सो याच्याच अपोजिट इकडे आपल्याला बेडरूम पाहायला मिळतो. बेडरूम मध्ये जाऊयात. बेडरूम मध्ये एक बाल्कनी दिलेली आहे आपल्याला. हे बघा, थोडा कचरा आहे मित्रांनो, थोडंसं मॅनेज करून घ्या. आणि हा आपला बेडरूम आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि इकडे जर तुम्हाला फ्लॅट विकत घ्यायचे असेल तर मला कॉल करू शकता. इथे बेसिंग दिलेलं आहे. थोडं पुढे आल्यानंतर इथे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि इकडे आपल्याला एक सेमी फर्निश किचन पाहायला मिळतो. इनफॅक्ट फुल फर्निश किचन आहे इथे. आणि इकडे एक बाल्कनी सुद्धा आहे. मी बाल्कनीमधून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, 3 फुटाची बाल्कनी इथे. आणि बाहेरचा परिसर खूप चांगला डेव्हलप झालेला आहे. आणि असा नेचर व्ह्यू पाहिजे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आपली इन्व्हेस्टमेंट किंवा या ठिकाणी राहायला येऊ शकता. हा बघा, हा आपला किचन आहे. वरती कॅबिनेट्स केलेले आहेत, इकडे कॅबिनेट्स दिलेले आहेत. इथे सुद्धा एअर टाईप मध्ये आपल्याला किचन पाहायला मिळतो. इथे बेसिंग आहे आणि पाण्याचे कनेक्शन सुद्धा आपण
घेतलेले. सो हा झाला आपला किचन. चला मग थोडस मित्रांनो नॉईज येऊ शकतो, किचन मधून बाहेर येऊयात. पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे आलेलो. सो चला मग आता लोन बद्दल डिस्कशन. आता तुम्ही फ्लॅट तर पाहून घेतलेलाच आहे, आता या फ्लॅट मध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि इकडे जर 1 BHK फ्लॅट विकत घेण्याचा तुमचा काही प्लॅन असेल तर नक्कीच मित्रांनो मला कॉल करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर राईट कॉर्नरला दिलेला आहे. पिकअप आणि ड्रॉप सुविधा आपल्याकडे बदलापूर स्टेशन पासून अवेलेबल आहे, त्यामुळे फक्त बदलापूर स्टेशनला या. त्याच्यानंतर तुम्हाला गाडी घ्यायला सुद्धा येईल आणि सोडायला सुद्धा येईल. तुमचा बजेट जर 27 लाखाचा आहे तर नक्कीच मित्रांनो या ठिकाणी तुम्ही तुमचा इंटरेस्ट दाखवला पाहिजे. बदलापूर शहरामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा खूप एक चांगला कॉम्प्लेक्स तुमच्यासाठी ठरू शकतो. आपल्याकडे जे फ्लॅट्स अवेलेबल आहेत ते पहिल्या माळ्यावर, चौथ्या माळ्यावर आणि तिसऱ्या माळ्यावर अवेलेबल आहेत. चारच फ्लॅट उरलेले आहेत, तर लवकरात लवकर कॉल करा आणि या बिल्डिंगमध्ये फ्लॅट खरेदी करा. साधारण मित्रांनो तुमच्याकडे 1.5 लाख रुपये जरी असतील तरी सुद्धा तुम्ही या बिल्डिंग मध्ये फ्लॅट खरेदी करू शकता. जर तुम्हाला 30 ते 32 हजार रुपये पेमेंट आहे तर नक्कीच तुम्ही या बिल्डिंग मध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करू शकता. तर ही होती या फ्लॅटची डिटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला बाकी सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो आता भेटूच अशा एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये.